विदर्भामध्ये पारा पेटलेला आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये 42 सेल्सिअस अंशाच्या पलीकडे पारा पोहोचलाय. नागपुरात आज 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. विदर्भातील सर्वात हॉट जिल्हा हा नागपूर आहे आणि नागपूरला देखील आता पारा पेटलेला आहे. उकाड्याने विदर्भवासी हैराण झालेले आहेत आणि तापमान आणखीनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनासोबत लढणाऱ्या वैदर्भ यांना आता सूर्याच्या उष्णतेचा सामना देखील करावा लागतोय, कारण आठवड्याच्या सुरुवातीपासूनच जे आहे ते विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचं तापमान 40 च्या पार गेलं होतं. मात्र गेल्या 2 दिवसापासून हे तापमान बहुतेक जिल्ह्यामध्ये 42 च्या वरती आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून नागपूरचं तापमान हे 44 च्या वरती आहे आणि पुढील 4 दिवस अशाच पद्धतीचं तापमान राहण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं व्यक्त केलेला. त्यामुळे कोरोनासोबत सामना करत असताना नागपूरकरांना इथून पुढे आता सूर्याच्या उष्णतेचा सुद्धा सामना तेवढ्याच तीव्रतेनं करावा लागणार आहे. उदय तिवंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.